मुंबईचा सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता भार लक्षात घेता शहरात मेट्रोचं जाळं उभारलं जात आहे. पण मुंबई मेट्रो आणि कारशेड यावरून गेल्या काही वर्षात केवळ वादाचाच विकास झालेला पाहायला मिळाला. त्यात आरे आणि कांजूरमार्ग कारशेडचा वाद केंद्रस्थानी होता आणि आजही आहे. नुकतंच कांजूरमार्गमध्ये मेट्रो 6 साठीच्या कारशेडला परवानगी मिळाली, यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आरोपांच्या मुद्द्यात अडकून न पडता आपण कांजूरमार्ग कारशेडचा गुंता नेमका काय आहे, आजवर याबाबत काय काय घडलं ते आपण मुद्दा मुंबईचा या सेगमेंटमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची सध्याची परिस्थिती काय ते आपण आधी जाणून घेऊ. मेट्रो लाईन 6 साठीचा म्हणजे स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीसाठी कांजूरमार्गवरील 15 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठीचे आदेश आज जारी करण्यात आलेत आणि काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर 1-2 दिवसात जमीन हस्तांतरित केली जाईल असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. कांजूरमार्गमध्ये मेट्रो 6 कारशेडच्या प्रस्तावाला 2006 तत्कालीन फडणवीस सरकारनं मंजुरी दिली होती. MMRDA आरे वसाहतीमध्ये कारशेड बांधण्याच्या कामाला सुरुवात करणार तेवढ्यात वादाला तोंड फुटलं आणि याचा परिणाम कांजूरमार्गमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या कामावरही झाला. मेट्रो 6 कारशेड का रखडली? आरे वाचवा आंदोलनामुळे मेट्रो 3 कारशेडसाठीही कांजूरमार्गचा पर्याय सुचवला गेला. त्यानुसार मेट्रो 6 कारशेड आणि मेट्रो 3 कारशेड एकत्रित बांधण्याचा पर्याय पुढे आला. 2020 तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे जंगल वाचवण्याच्या दृष्टीने आरेमधील कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आणि कोर्टात धाव घेतली. यात काही खासगी डेव्हलपर्सनी उडी घेतली. यामुळे मेट्रो 3 सोबतच मेट्रो 6 कारशेडचाही मुद्दा ऐरणीवर आला. MMRDA काय केलं? मेट्रो कारशेडच्या वादात MMRDA भूमिका खूप महत्वाची ठरली. मुळात कांजूरमार्गची जागा मेट्रो 6 कारसाठीची प्रस्तावित होती आणि MMRDA कडून त्यादृष्टीनं कामही सुरू होतं. 2025 ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन होतं, पण आरेच्या कारशेडच्या मुद्द्यामुळे कांजूरचं काम रखडलं. MMRDA ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा केला. आता राज्य सरकारनं 41 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रो 6 कारशेडसाठी देण्यास परवानगी दिली आहे. आदित्य ठाकरे आणि आरे वाचवा आंदोलकांनी यावरती टीका केली आहे. एकीकडे मेट्रो 6 कारशेडसाठी कांजूरची जागा देण्यात येते, पण विविध कारणं सांगत मेट्रो 3 किंवा एकात्मिक कारशेडसाठी जागा नाकारण्यात आली होती ही मुंबईकरांची घोर फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं मेट्रो 6 कांजूर शेडसाठी हिरवा कंदील दाखवला असला तरी या जागेवरून वादही चिघळण्याची चिन्ह आहेत. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या मार्गिकांच्या आकड्याप्रमाणेच कामात 36 आकडा निर्माण होणार की गुंता सुटणार हे येणाऱ्या काही दिवसात समजेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. लोकमत मुंबईला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर लोकमत मुंबईचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.